नमस्कार मित्रांनो, तर आज मी तुमच्यासोबत शेअर करणार आहे फणसाची भाजी। ही भाजी तसं तर खूप लोक बनवतात आणि ही खूप टेस्टीसुद्धा लागते। ही व्हेजिटेरियनसाठी खूप चांगली भाजी आहे। जे लोक नॉनव्हेज नाही खात, ही भाजी एकदम नॉनव्हेजच्या भाजीसारखी लागते। त्याच्यामुळे ही भाजी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून पहा। त्यासाठी ही व्हिडिओ पूर्ण शेवटपर्यंत पहा। एक पाव फणस चांगलं धुवून घेतलेलं आहे। त्याचबरोबर मसाल्यांमध्ये आपल्याला लागणार आहे तिखट, हळद। इथे मी 2 मीडियम साईजचे कांदे आणि कोथिंबीरची एक बारीक पेस्ट बनवून घेतलेली आहे। त्याचबरोबर धनेजिरे पूड, खोबऱ्याचं वाटण घ्यायचं आहे आपल्याला। आणि इथे मी 2 चमचे गरम मसाला घेतलेला आहे। तुम्ही कोणताही दुसरा मसाला किंवा घरचा गरम मसाला वापरू शकता। त्याचबरोबर 1 चमचा जिरे पावडर, मीठ आणि 1 चमचा आलं लसूण पेस्ट। एका कढईमध्ये मी इथे 1 मोठा चमचा तेल गरम करायला ठेवला आहे। त्यात आता मी सगळ्यात पहिले जे आपण कांदा आणि आपली कोथिंबिरीची पेस्ट बनवली होती ती घालते आहे। ती आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायची आहे। तीन ते चार मिनटं आपण ही पेस्ट चांगली परतवून घेणार आहे, कारण आपला कांदा कच्चा आहे तर तो शिजायला थोडा वेळ लागणार आहे आणि कच्चा फ्लेवर चांगला येत नाही। त्याच्यामुळे आपल्याला व्यवस्थित परतवून घ्यायचं आहे 3 ते 4 मिनटं। तुम्ही पाहू शकता अशा पद्धतीने आपल्याला कांदा व्यवस्थित परतवून घ्यायचा आहे। त्यातलं सगळं पाणी जे आहे ते पूर्ण झिरून गेलं पाहिजे आणि कांदासुद्धा चांगला परतवून शिजला पाहिजे। त्याच्यामुळे आपण याला परतवून घेणार आहोत आणि याला कंटिन्यू ढवळतसुद्धा राहायचं आहे। आता कांद्याने तेल सोडायला सुरुवात केली आहे। तुम्ही पाहू शकता साईडला पूर्ण तेल दिसत आहे। तर या स्टेजला आपण याच्यात घालणार आहोत आलं लसूण पेस्ट। ती सुद्धा आपण 30 सेकंद परतवून घेऊया। तर यात आता मी 2 चमचे खोबरं घालते आहे। हे मी खोबरं थोडंसं भाजून घेतलं होतं आणि ते मिक्सरमधून फिरवून घेतलेलं आहे। त्याला सुद्धा आपण परतवून घेऊया। खोबऱ्याने या ग्रेव्हीला चांगली थिकनेस येते। आता आपण सुके मसाले घालणार आहोत। तर मी सगळ्यात आधी घालते 1/2 चमचा हळद, त्याचबरोबर 1 चमचा धने पावडर, 1 चमचा जिरे पावडर आणि 3 चमचे तिखट घालत आहे। तुम्ही तुमच्या हिशोबाने कमी किंवा जास्त सुद्धा करू शकता। आता आपण पुन्हा एकदा व्यवस्थित परतवून घेऊया आणि चवीनुसार मीठ घालायचं आहे। त्याचबरोबर इथे मी गरम मसाला घालते आहे। त्याला सुद्धा आपण व्यवस्थित मिक्स करून घेऊया। आणि आता आपले मसाले चांगले परतवून झालेले आहे। तर यात आता मी फणस घालते आहे। सगळे फणसाचे कागदात घालू। आता आपण सगळे फणसाचे कागदात घालूया आणि फणस तसं चिकट असते त्याच्यामुळे आपण तेल लावूनच त्याला कापायला हवं। तसं तर आजकाल मार्केटमध्ये कापलेलं फणससुद्धा भेटते, तुम्ही तेही आणू शकता। तर आपण पुन्हा एकदा याला व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि त्याचबरोबर मी 2 ग्लास पाणी गरम करायला ठेवलं आहे आपल्या ग्रेव्हीसाठी। तर या भाजीमध्ये आपण गरम पाण्याचाच वापर करणार आहोत, त्याने तर्री एकदम चांगली येते। तर आता इथे मी झाकण ठेवते आणि 2 मिनटं आपण एक वाफ काढून घेऊया। इथे एक चांगली मी वाफ काढून घेतलेली आहे आणि तुम्ही पाहू शकता साईडला तेलसुद्धा सुटलेलं आहे। तर आता मी इथे गरम पाणी घालते आहे आपल्या तर्रीसाठी, रश्शासाठी। आता आपण लो फ्लेमवर हे 8 ते 10 मिनटं शिजवून घेऊया। आता याला एक चांगली उकळी आलेली आहे, याच्यावर आपण सांबार गुरगुरूया आणि गॅस बंद करून सर्व्ह करूया।
तर ही व्हिडिओ तुम्हाला कशी वाटली हे मला नक्की कमेंट सेक्शनमध्ये सांगा. त्याचबरोबर जर तुम्हाला ही व्हिडिओ आवडली असेल तर याला लाईक करा, शेअर करा आणि माझ्या चॅनलला सबस्क्राईबसुद्धा करा. त्यासाठी रेड सबस्क्राईब बटनला क्लिक करा आणि बाजूला घंटीचा आयकॉन असेल त्याला क्लिक करायला विसरू नका. आणि जर तुम्ही ही भाजी बनवली त्याचे फोटो मला इंस्टाग्रामवर नक्की सेंड करा.